नमस्कार हा प्रणाली आणि तुमच्या आमचे युट्यूब चॅनलचे स्वागत असं आज आम्ही सुके तर यो सुरवात करूया सुके करपाक हा हा थोडं माणक्यो बे धुवून साफ करून घेतल्या हे पयां अशो क्लीन केला त्यांना आणि त्यांचं तीशो कशा असतात पण ते काढून घेतल्या आता ह्यांना आम्ही कातरून जाय हे पय आम्ही त्यांना रिंग शेपान असे कातरून घेऊया हा कातरीच्या जाग्या तुम्ही सुरयेचं किंवा आदोळेचं बी वापर करू शकता आणि रिंग शेपच्या जाग्यावर जयती शेपीन कातरू शकता हावे हांगा रिंग शेपान कातरून घेतलेले असा हे पया आम्ही सगळे मारक्यो असे कातरून घेतल्या आता बरे आमकां मीठ आणि हळद लावून थोड्या वेळा खाती मॅरिनेट करपाक करतात जाय तातून अर्धा चमचा मीठ घालता अर्दो अर्धा चमचा हळदीची पावडर आता ही बरी मिक्स करून कालोन अशी तेका धा ते पंधरा दवरपाक जाय मागीर एके कायलीन थोडे तेल गरम करून घेऊया तातून मागीर एक कांदो बारीक चिरून घेतला तो घालता दोन हरवी मिरसांग चिरून घेतल्या ती घालता आणि हे बरे तळसून जाय बरे भाजून जाय मागीर तातून एक चमचा आले लसण्याची पेस्ट आणि एक मिडियम सायज टमाट कातरून घेतला ते घालता आणि तेही बरे तळसून जाय बरे फ्राय कर टमाट असा पण ते बरे सॉफ्ट जाय ते झाले काय तातून अर्धा चमचा मीठ घालता अर्धा चमचा हळदीचा पिठो एक चमचा मिरसांगेचो पिठो एक चमचा गरम मसाला आता हे बरे मिक्स करून जाय अशें फ्राय करून ते बरो मसाला मिक्स जाय तो मसाला बरो मिक्स जाले उपरांत तो सायडीन दवरलेल्यो माणक्यो त्या कायलीत घालया त्यो माणक्यो अश्यो बऱ्यो भाजून जाय बऱ्यो परतून घेवपाक जाय तो मसाला सगळ्या बऱ्यो मिक्स करपाक जाय मागीर तातूंत इल्लें उदक घालया तुमच्या चवीप्रमाणे मीठ आणि इल्ली बारीक चिरलेली ओली कोथमीर घालून थोडे धवळून घेऊया अशे मिक्स करून घेऊया आणि धाकणं दापून पोया ते थोड्या वेळा खाती शिजपाक दोर मातश वेळान पोर माणक्यो शिजल्या काय ना तो हे पया मी उरल शिजव उदक बरे आटोन ताका लागून एकदा धवळून घेऊया आणि धाकणं दापून ते परत एकदा शिजपाक द आता परत एकदा पोया की माणक्यो शिजल्या काय ना त्यो हो पया माणक्यांक बर सुंदर कलर आयला मारक्याचे ते उदकूय बरे आटला आणि मारकोय बऱ्यो शिजल्या ही जितली दिसता तितली खावपाकूय खूप रुचीक लागता तर तुम्ही बी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली जाल्यार लाईक करा शेअर करा तसेच आमच्या चॅनलाक सबस्क्राईब करा परत मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत खाया पिया आणि मजा करा धन्यवाद